तुम्ही इकडे खुर्दला जाणार आहे का? कशाला? कशाला म्हणजे? अरे भेडू, तू म्हातारा झालाय का? हा, कशाला चाललाय तिकडे मारायला? काय तिकडे तुझ्या मुमताजचा ताजमहल? आबा, उठला बापू, लवकरच उठला. म्हणलं झोपू द्या, जरा थकून आला तर. जाय तोंड घेऊन धुवून घे, मी चहा मांडतो. आजी, अग रांगोळी फोट. अरे चल जाना. तुम्ही घ्या, आजोबा मी घेतो. बर गे रे बाबूच्या. चव बदलली ना त्वचा. जी, मी काय म्हणतो, मी जरा नदीवर जाऊन येतो, मस्त डुबक्या मारतो. कुशल आणि तो मारुती, त्याला सोबत घेऊन जातो. अरे काय ले, आता नको ना जाऊ बापू, घरीच आंघोळ कर. मी आत्ता टाकतो ना गरम पाणी. अगं पोहून आल्यावर ना मस्त भूक लागेल. नको जाऊ ना बापू, हे नको जाऊ. अरे इतक्या दिवसानं लाडा कौतिकाचा नातू आला तर डोळ्याच्या समोर राहायला पाहिजे असं वाटते ना तुझ्या आजीले. हो, मी आत्ताच आलो.
दिसते ना आपल्या परवा करवानी. अरे पोरग बापासारखं नाही दिसन तर कोणासारखं दिसल. हो पण बापासारखा झाला नाही पाहिजे रे बा, नाही तर तिकडे बुद्रुकीत जाईल आणि मग तिकडे काय चकाचकच आहे सार. आता जुनीच कॅसेट नका ना बाजू. त्याईनं म्हणलं का मराठीचं एकच गाव पाहिजे आणि आपण म्हणलं. मग मानलं पत्रात काय पडलं आपल्या. बसा तुम्ही, मी पाहतो जरा स्वयंपाकाच. कुशल, हे कुशल. अरे आजी, आजी ओळखलं का मला? मी देशमुखांचा जितू, देशमुखांचा जितू. प्रभाकरचा लेख ना? हो. आम्ही सांग आता इथं मी आणि हे घर कुशल आणि त्याचा बाग गेला बुद्रुकले सारे तिकडे सांग आता. कुठं चालला मारुती आणि त्याचा बाबी बुद्रुक वासी? म्हाताऱ्याच गाव आहे आता हे म्हाताऱ्याच. काय ग, कुठल्या शाळेत शिकता तुम्ही? बुद्रुकच्या शाळेला. बुद्रुकच्या? गावात शाळा आहे ना. सांच्याले असं बसू नये रे बाबू उदासवान. घे आजी, मी उदास नाही आहे ग, मी विचारात पडलोय. म्हणजे लहानपणी मी शिक्षणासाठी बाहेर गेलो आणि माझे आई बाबा बुद्रुकला राहायला गेले. तसं बाबांना तिकडेच नोकरी हवी होती. मी मोठा झाल्यानंतर कदाचित मलाही तिकडेच नोकरी मिळेल, त्यामुळे मीही त्याच वेळी तिकडे गेलो. पण आबा, नेमकं घडलं काय? जाऊ दे ना, चार दिवसासाठी आला तुझ्या राहण्याचं सुख आम्हाला भेटू देणं राजा. मग एकदा तू बापाकडे गेला तर मग काय लिहायचं बाबा आमच्या इकडे? हा तुम्ही बसा बोलत, मी जरा स्वयंपाकाच पाहतो. अरे खा बेटा, तू खा. आबा मला जरा एक विचारायचं होत. विचार बेटा. आबा मला सांगा, जेव्हा ही दोन गावे एकत्र आली तेव्हा मी जन्माला यायचं होतो आणि आजूबाजूची गावी अमराठी होती म्हणून ही दोन गावे एकत्र आली आणि मग या मोठ्या गावाचा विकास होईल असं सगळे बोलू लागले. पण पुढे काय झालं? सांगतो या गावाची कहाणी, या विदर्भाची कर्मकहाणी सांगतो बेटा. पुढच्या पिढीला हे समजलंच पाहिजे, नाहीतर या गावाची मसानकुटी झाल्याशिवाय राहणार नाही बेटा. ऐक. Yeah.
नाही जात नाही जात नाही जात नाही 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 आमच्या हक्काचा हक्क आमचा अर्ज ओळखला झाला पाहिजे शांत व्हा आमचा हक्काचा अरे शांत व्हा तुमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे आम्ही नीतीचा विचार केला तर आमगाव आणि खाजगाव दोन्ही गावे एकत्र यायला कारण त्यांची भाषा मराठी आहे यावर चर्चा होऊन गेली आहे शिंदे साहेब लेकिन ये बात जचती नहीं भाषावार एकत्रीकरण ये कौन सी बात थी आम गांव कई सालों से हमारे साथ रह रहा है उन्हें कोई दिक्कत नहीं खास गांव की अपनी एक पहचान है काफी प्रकट कर चुका है ये खास गांव आपकी हिंदी आती है हमें समझ में आम गांव के लोग मराठी बोलते हैं और वो हिसाब से हमारे भाई हुए मराठी से एकत्र गांव झाले पाहिजे मराठी गांव एकत्र मराठी गांव एकत्र किस हिसाब से खास गांव का नदी के पास वाला हिस्सा जो है हम गुजरातियों का है मला हे समजत नाही आमच्या मनात काय आहे याचा कोणी विचारच करत नाही आम्हाला गृहित धरणं सुरू आहे आम्हाला काही मत असं का नाही नसावं का हे म्हणते आमच्या सगळं असते काउन तो मराठी भाषा हे म्हणते आमच्या सगळं असते काउन तर इतके साल राहत म्हणून अरे देश स्वतंत्र झाला आम्हाला स्वातंत्र्य आहे का नाही का ते फक्त यायच्या साठी आलाय नाही आम्हाला नाही जायचं एकत्र मराठी गावात आणि या हिंदी गाववाल्यासोबत मी नाही राहतो आम्हाला आमचं स्वतंत्र गाव पाहिजे ते कानडीवाले म्हणते की खासगावचा हा भाग आमचा ते गुजराती म्हणते का खासगावचा सोन्याचा तुकडा आमचा आणि खासगाववाले अवघ आमगावात अरे आम्ही मराठी आहोत आणि आमचं मराठी लोकांच्या स्वतंत्र गाव असं देशमुख म्हणला त्या बैठकीत ते काही खोट नाही पण आम्हाला का वाटते याले बी काही महत्व आहे का नाही अरे या हिंदी गावात आम्ही कुठे राहतो आमच्या माझी भाषा ह्या गावाकडे आहे ना काकाकडे ठेवली ना गहाण ह्या हिंदीच्या मुद्दा हाय बी खास गावाशी जर जोडल्या गेलो तर आपण होऊ लय मोठे खास गावात बाकी लय सुधारणा झाली आहे आता गाव चालवाले विकास कराले काय हाय आपल्याकडं अरे का नाही आपल्या आमगावात आणि विकास म्हणजे का निसते त्या सिमेंटने इटाच असते का रे हा इकडं नदी आहे शेत पिकते हिरवेगार मस्त पीक आहे आपला कापूस पाहून चंद्र बी झुरते हा आणि मला सांगा का आपण आपल्या गावात लागणारीच पाण्यावर बनवतो ते आहे त्याच्याकडं आहे आणि जंगल म्हणजे काय संपत्ती नाही का मुद्दा फक्त मराठीचाच आहे मुद्दा मराठीचा नाही आहे मारुतराव त्याले आपल्याकडे जे काही आहे ते सर्व पाहिजे आपलं गाव जर अलग झालं तर ते त्याने सर इकत घ्या लागल ना भाऊ आबा बोलत आहे ते बरोबर आहे हे मनातल्या मनातच म्हणाल का इठरराव आपण तावा तावानं पण मनातच बोलतो नाही तर नंदी बैलावानी मान हरवतो ते म्हणतील त्याने हे असं गुबु 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 मी का म्हणतो ते नुसतं ऐकू नका तर विचार करा बरोबर त्याची भाषा मराठी आहे
आपली भी भाषा मराठी आहे पण भूगोल अलग आहे संस्कृती अलग आहे रहनसहन अलग आहे. हा दोन मराठी गावं नाही राहू शकत का? हिंदीचे गावं नाही आहेत का अलग अलग? मामलेदाराले सांगू आता. हे टीजवर आमगावाले वेगळं व्हायचं म्हणतात पण आपण एकत्र होतो कधी? गेलं ना उडत. मग ते स्वतंत्र गावाची मागणी करणाऱ्यांची भाषा आमच्या सारखी कशी असेल? सवाल तो नाही आहे. आपलं बळ वाढलं पाहिजे. खासगावचा सोन्यासारखा भाग ते गुजराती गावकरी म्हणतात आमचाच आहे. तिकडे ते कानडी गावकरी एक तुकडा तोडून बसलेच आहे. हे असे कसे हो? ते तर भाग आमचाच आहे असं म्हणतात. आणि त्यात हे आमगाववाले आम्हाले अलग गाव पाहिजे म्हणतात. हे चालणार नाही. हे चालणार नाही. पण स्वतंत्र गाव म्हणून विकास करण्याची लायकी आहे का त्यांची? त्यांची आहे की नाही हे आम्हाला सांगूच नका. आपलीच नाही आहे. त्यांच्याकडे नदी तुडुंब वाहते, शेती श्रीमंत आहे त्यांची, जंगल तिकडे आहे, अहो लाकूड फाटा तिकडे आहे, काम करणारी माणसं सुद्धा तिकडेच आहे. आम्ही कारखाने उभे केले, कापड तयार करतो, कापूस काही कारखान्यात तयार होत नाही आहे, वीज सुद्धा तिकडे तयार होते. कानडी आणि गुजराती यांचा कावा जर दाबायचा असेल तर आपल्याला आमगाव आपल्यात हवेच. मग आपण काय करायचं? शत्रू कानडी, शत्रू गुजराती गाव, आमगाववाल्यांना मराठीच्या भावनिक आव्हानात अडकवायचे. यासाठी माय मराठी हे एक शस्त्र आहे. आजची महत्त्वाची बातमी. संयुक्त मराठी गावाची घोषणा आज अखेर सरकारने केली. मराठी भाषेचे एकच गाव असावे यासाठी सुरू असलेल्या निकराच्या लढ्याला हे यश आले आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी आंदोलन छेडले होते आणि त्यात 105 कार्यकर्त्यांनी हुतात्म्य पत्करले. मराठी खुर्द आणि मराठी बुद्रुक किंवा आमगाव मराठी खासगाव मराठी असा भेद आता राहणार नाही. मराठी गावात राहतो तो मराठी असे तत्व ठरविण्यात आले आहे. तेव्हा आमगाव मराठी गावकऱ्यांनी त्यांची वेगळ्या गावाची मागणी थांबविली आणि संयुक्त मराठी गावात विलीन व्हायचा निर्णय घेतला. नमस्कार 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 नमस्कार. मामलेदाराकडून मी एकत्र मराठी गावाची सनद आणली आहे. आपल्या मराठी असण्यावरच प्रश्नचिन्ह लागले होते. आमगाव आणि खासगाव वेगळे ठेवून या हिंदी गावकऱ्यांनी, गुजराती गावकऱ्यांनी, कानडी गावांनी आपले लचके तोडावेत असं षडयंत्र रचलं. आम्ही ते हाणून पाडलं. मराठी लेकरांच्या हिताचा असा बळी आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही त्यांना सांगितलं आमगाव आणि खासगाव वेगळे नाहीतच, मराठी गाव म्हणून आपण एक आहोत. Thank you.
एक होण्याचा मले बी आनंद आहे. पण माहोल जसा असा उभा केलाय की दुसरी कोणती बातच करता येत नाही. संयुक्त मराठी गावाचा नाही, ज्यांनी बलिदान केलं त्याने सलामच केला पाहिजे. पण हे बलिदान आम गावाच्या भल्यासाठी नव्हतं. त्याचा सोन्याचा तुकडा गुजराती गावात जाऊ नये म्हणून होतो. आता असं जर मी बोललो तर हरामखोर वाटेल. पण डोकं सुरू करून तुम्ही विचार करा. एक झाल्यावर आपल्याला काय भेटन याचा आधी विचार केला पाहिजे. एकदा एकत्र होण्याच्या कागदपत्रावर सह्या केल्या का मग आपल्याला काहीच भेटणार नाही. एकदा एक झाल्यावर मग तुम्ही आणि आम्ही असं आपल्याला करताच येणार नाही. याचाच विचार करत होतो मी. एकत्र मीटिंग मध्ये ह्या साऱ्या गोष्टी तरी कबूल करून घेतल्या पाहिजेल. अन आबा आता अन्न काय त्याच्यात जाऊन दिलेल्या टायमात आपल्या गावाचा विकास झाला नाही होत नाही असं वाटन तेव्हा आपल्याला त्याच्यापासून अलग होण्याचा अधिकार कायम पाहिजे. आपल्या साऱ्या मराठी जनांचा विजय आहे. मराठी गावासाठी ज्यांनी हुतात्मे पत्करलं, हुतात्मे हुतात्म्याचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. हामगावकरांनी तो समजूतदारपणे दाखवला, एकत्र येण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आपण आपल्या मोठ्या मराठी गावाच्या संचालनासाठी काही गोष्टी ठरवू. वाचून दाखवतो. आमगावची स्वतंत्र ओळख आपण कायम ठेवू. खासगाव मोठा भाऊ म्हणून आपण तो भाग मराठी बुद्रुक म्हणू आणि आमगाव हा मराठी खुर्द असेल. नंबर दोन खासगाव, माफ करा, मराठी बुद्रुकच्या भागात ग्रामपंचायतची मुख्य इमारत असेल, म्हणजे ग्रामपंचायत तिकडे असेल त्या भागात आणि तिकडे सभा होती. सरपंच मात्र कुठल्याही भागाचा असू शकतो. मराठी गाव एकत्रीकरणाच, मराठी गाव एकत्रीकरणाच. आता मी आणखी काही विकासात्मक कामे सांगतो. गावाच्या नदीवर मोठा बांध घालायचा बुद्रुकच्या बाजूनं. त्यासाठी बुद्रुकच्या बाजूचे जंगल थोडे कमी करावे लागले. खुर्दकडे जंगल खूप असल्याने गावाच्या जंगलाच्या एरियाचे संतुलन राहील. खुर्दच्या भागात कापूस पिकतो तेव्हा तिकडे कापसावर प्रक्रिया करणारे कारखाने असावेत. कापडगिरींना मात्र आधीपासूनच बुद्रुककडे असल्यामुळे तो कच्चा माल कापडगिरण्यांना पुरवायचा हे काम ग्रामपंचायत करेल. मी बोलू का थोडं? हो समजेल सर. मलाही तुमच्या तिकडची पुस्तकी भाषा बोलता येते. सर्वप्रथम मी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या बलिदानाचं कारण लक्षात घेतलं असता आपल्या या गावात यानंतर कुणालाही बलिदान करावं लागणार नाही.
आता तुम्ही आणि आम्ही करण्याची शेवटची संधी म्हणा हवे तर वेळ म्हणा. मी पुन्हा सांगतोय, आम्हाला गृहित धरू नका. कोण मोठा आणि कोण लहान हे तुम्ही आधीच ठरवून आला. ग्रामपंचायतीच्या सभा कुठे होतील या सुद्धा तुम्ही आधीच ठरवून आला. हिंदी गावात असताना ग्रामपंचायतीच्या सभा आमगावात व्हायच्या. ओ नुसती इमारतच दांडगी नाही तर सभाही तशा दांडग्यात व्हायच्या. मग एक गाव म्हटलं तर सर्व समान हवे ना. नदीवर बांध कुठे घालायचा हे तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे ना. आमच्या इकडच्या कापसाचं काय करायचं हे तुम्ही नका ठरवू. आपण तुमच्या तिकडच्या उसाचं काय करायचं हे आम्ही ठरवायचं का? हो पण ग्रामपंचायत एकाच वेळी दोन्हीकडे कशी असू शकते? एक अधिवेशन तर भरवता येईल. खरीपाच्या हंगामात भरवा. रस्ते दुरुस्त करावे लागतील, नवे योजना आणावी लागेल, शाळा चांगली करावी लागेल. ठरवू ना आपण याला आमगाव करार म्हणू. हवा आपण एक आहोत, एका भावनेने एकत्र आलेलो. शिंदे साहेब, अहो वातावरण जसं तयार केलं गेलंय की आम्हाला नाही म्हणता येऊ नये. चला आबांच्या हस्ते आपण स्मारकावर फुले वाहण्याचा कार्यक्रम करू. चला या मंडळी या. विचार करा आणि तुम्ही हुतात्म्यांच्या टाळूवरच लोढी खा. खुर्द मराठीच्या विकासाच्या बाबी आपण हिवाळी बैठकीत आम गावातच ठरवू. मराठे म्हणून आम्ही विश्वास ठेवला पण त्याने विश्वासघात केला. कापसाच्या योजनेचे पैसे आले, वाढवले कापसाचे भाव. कापसाची किंमत ऊसाच्या तिपटी नाही पण याईनं शुगर लाबी वाढवली, कारखानदारी उभी केली साखराची. कापसाच्या 2% कारखाने उभे करू, कास्तकाराच्या हिताच्या योजना आणू असं म्हणलं, फक्त केलं काहीच नाही. उलट बुद्रुकीत कारखानदारी वाढली, दुसरे कारखाने झाले, रस्ते चकाचक झाले. आमच्या इकडे संत्रा पिकते, संत्राले भाव नाही आहे. गैला कप सडते फेकून द्यावं लागते. त्याचे अंगूर त्याची वाईन होते ना. आम्हालाही सल्ला देते म्हणा का ज्वारीची दारू करा म्हणून. त्याच्या कारखान्यात तयार झालेली दारू इकडं आणून विकते आणि आमचा कास्तकार कर्जापाई शेतीच्या कर्जापाई त्यानं जर खुदकशी केली तर हे म्हणते दारू पिऊन मेला म्हणते. 105 शहीद झाले आमच्या नवीन गावाच्या निर्मितीसाठी याची टिनमणी सुरूच असते आणि 113 गोहारी चंगरून मेले त्याने डकार नाही दिली. मग कोणी पेटून का नाही उठला? उठला होता एक सिंह पण याईनं त्याले सत्तेच्या सरकाशीत नेला. Hey, kuracha baba da, hey, kuracha baba da.
आमच्यावर कशाला हा मोर्चा? तुम्ही फसवलं आम्हाला. विकास विकास करता करता अनुशेषाचा एकच झाला आणि गरिबीचा कोंगर वाढतच गेला. आमच्या गरिबाच्या पोटाची खळगी साधा समुद्राच्या तळाशी भिडत असताना तुमच्या पंच तारांकित विकासाचे इमले हिमालयाशी स्पर्धा करू पाहताय. आम्ही काय केलं? सत्ता तर तुमचीच आहे ना. अहो सरपंच तुम्हाला दिला पण त्याचा दावंत तुमच्या हातात ना. तरी मी त्याने करायचं तेवढं केलं आणि म्हणून जगून तरी राहिलो आम्ही. आवाज केला एखाद्याला की सत्तेचे तुकडे फेकून त्याला शांत करणारे तुम्ही लोक. मी त्यातला नाही. अबा मग काय झालं? तुमच्या भागाचा विकास आपण सगळे मिळून करू असं म्हणून म्हणून फिटवलं नाही आईनं त्याले. आणि इकडचं सगळं वापरून तिकडचा विकास कसा होईल? बस एवढंच पाहिलं त्याईन. अबा एवढ्या रात्री हा माणूस कुठे चाललाय? अरे कास्तकार होय ना बाबा. लोड शेडिंग असते कैसा आहे आमच्या इकडे. आता जरी काही लाईनी तवा पाणी देईन ना तो त्याच्या वावराले. मी जाऊ का त्याच्या बरोबर? तू जात? अरे जा जा बेटा जा. समावून जातो रे बाबा. आजी येतो ग. काय व चालली का शाळेत? हो काय ग, कुठल्या शाळेत जातेस? बुजरुकच्या. पण गावात शाळा आहे ना, मग तिकडच्या शाळेत का जातेस? सगळेजण त्याच शाळेत जातात ना. ती शाळा खूप पॉश आहे, शिवाय इंग्लिश मीडियम पण आहे. आणि जर आपण त्या शाळेतून शिक्षण घेतलं ना की नोकरी सुद्धा लवकर लागते. म्हणजे नोकरी करण्यासाठी तू बुद्रुकला जाणार आहेस? नाही, मी आपल्याच गावात काहीतरी करणार. गावातले लोक वेडे आहे, आपलं गाव सोडून बुद्रुकला जातात नोकरी करायला. जर आपल्या घरी अंधार असेल तर दुसऱ्यांच्या घरी का म्हणून दिवा लावायचा? आणि मला माहिती आहे तुम्ही इथे डेव्हलपमेंट करायला आले आहात ना गावाचे, म्हणजेच अंधार दूर करण्यासाठी. मी निघू. नमस्कार, मी देशमुख, जितू देशमुख. गुरुजी शाळा. रयाच गेली बाबा आता शाळेची. गावातली सगळी मुलं
बुद्रुकच्या पाच शाळेत जायला लागली. सुद्धा वैभव गेलं. आता गावाचं काही खरं नाही रे बाबा, काही काही खरं नाही. पण बरं वाटलं, बरं वाटलं तू भेटलास, छान वाटलं. काय ग? काय रे दादा? कुठे निघालेत? बुद्रुकला. कशासाठी? आहे काय या गावात? काय म्हणजे या गावात? अरे आपलं गाव आहे, शेती मातीशी नातं आहे आपलं. शेती मातीशी नातं? अरे जरा समजून घ्या. अरे या गावात कोणीच राहायला तयार नाही. अरे मूर्खात का सगळे? तू भी जाशील तिकडं. तुझा बाप गेला आहे ना, त्याची सपन पूर्ण कर. अरे आमच्यासाठी लढायला कोणी तयार होत नाही, तर लढायला कोण तयार होईल? आता आमचे किती दिवस राहिले? अरे एक दिवस हा बा मराठी गावाची मसण कुठी होईल रे? अंधार दूर करण्यासाठी
छान तुझ्या बापाचा फोन आलता तो पोरगी पाहिली म्हणे त्यानं तुझ्यासाठी का तूनच पाहून ठेवली होती लेका सकाळचा एकच टाइम आहे म्हणे एसटीचा सांच्याले पुरणाची पोळी करतो गरम गरम जाच ना उद्या आता खाणं आपल्या हातानं आता बायको येणार आहे म्हणे तुझ्याच जेवण म्हणजे लस सुद्धा वाटते बाप्पा आता ताप छावानीच बोलू लागला का तू ते तिथ झेंडा टांगून ठेवलाय बुड्यानं त्याला वाटते का येईन असा कोणी तरुण ज्याने राजकारण करायचं नाही आपल्या स्वतंत्र गावचा सरपंच बी व्हायचं नाही पण तरी बी त्याले पटते का आपला गाव अलग झाला तरच आपल्या गावाचा विकास होऊ शकते तोच घेईन हा झेंडा हाती अध्ययन आवाज सारे यायचा हा विश्वास का येईन कोणी असा मायाचा लाल आणि घेईन तो झेंडा हाती अध्ययन आवाज सारे मले नाही वाटत थांबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय प्लीज राम राम जय भीम अस्सलाम वालेकुम मी तुम्हाला आवाज दिला आणि तुम्ही तिकडे जाण्याआधी थांबला जरा बरं वाटलं मी तुम्हाला जे काही सांगण्यासाठी आज इथे उभा आहे त्या सांगण्यात माझा एक काही स्वार्थ नाही राजकारणातलं माझं जहाज आता बुडायला लागलंय नेतेगिरी संपत आली आहे आणि अशा वेळी मला विदर्भ आठवला असाही नाही मेलेली गाय बामणाले दान दिल्यावानी खंगलेले नेते करून सरून भागली आणि देव पूजेले लागली ह्या टाइपात सारेच पद उपभोगून शाया कॉलेजची मलाई खाऊन झाल्यावर पक्षात कोणीच विचारत नाही हे लक्षात आल्यावर विदर्भावरचा अन्याय आठवणाऱ्या नेत्यापायीच आपला विदर्भ अलग नाही झाला आज पावतर पण म्हणून पश्चिम महाराष्ट्र वाले म्हणते की विदर्भाच्या लोकायला विदर्भ नाही पाहिजे अरे का परिचय हो विदर्भाच्या सामान्य लोकायला विचारून पहा तुम्हाला एकच गोष्ट मनापासून सांगतो मेंढरावानी कोणा नेत्याच्या मागे फिरत असाल तर विदर्भ भेटणार नाही विदर्भ पाहिजे असन तर सिंहावानी एकटेच निघा आणि डरकाळी फोडून विदर्भ मागा
आता तो टाइम आला है, आता नहीं तो मग कवाच नहीं। तुम्हाले तुम्हाले सगळे ले निघा लागन रस्त्यानं आणि त्याला सांगा लागन की आम्हाला आमचा विदर्भ अल्लक पाहिजे। काऊन का तो आहेच अल्लक। अरे आमच्या मायेच्या भाषा वर्राडी आणि झाडी बोली त्याईनं त्याच्या कोकणी आणि मालवणी आमच्यावर लादल्या, पण आमची वर्राडी मात्र त्याला सिनेमा आणि नाटकासाठी चालत नाही। आमची जमीन पाहिजे त्याले, त्याईनं तिकडे धरणं बांधली आणि आमच्या नद्या पिऊन टाकल्या। विदर्भात जंगलच ठेवलं आणि सायाचे आम्हाले जंगली म्हणते। ही जामी फायदा करतो, उजेड थे फाडते, आमचं खनिज आमचं वन आणि तरी बी आमच्या नशिबी भनभन। अल्लगवाच म्हटलं तर बेटे हुतात्म्याच्या बलिदानाची आन घालते आणि आमचे 10,000 कष्टकार आत्महत्या करून मेले तर त्याचा काही हिशोबच नाही। त्याचे मेले तर स्वातंत्र्य सैनिक झाले आणि आमचे मेले तर दारू पिऊन मेले। माल आमचा मॉल त्याचे, मत आमची लाल दिवा त्याचा, ते सारेच मालामाल आमचे सारे पोट्टे रिकाम चोट आमच्या सातबाऱ्यावर साली धरिंदरीच लिहून ठेवली आहे ना। त्याची भाषा मराठी आणि वागते इंग्रजावानी, आमच्यासाठी आलेल्या योजना कुठं गेल्या? तीन पिढ्या झाल्या आमच्या सातबाऱ्यावर बॅकलॉगच्या आकडेचा, पण याची श्रीमंती मॅडम होऊन परदेशी बँकेत शुगर पण येले, ही कशाचा डायबिटीज झाला आणि आमच्या कापसाचा धागा येणं मदतनच तोडून टाकला। उसापेक्षा कापसाचं अर्थकारण चौपट असताना येणं शुगर लॉबी तयार केली आणि आमच्या कापसाचं कफन करून टाकलं। 105 हुतात्म्याचं गोड जेवण जेवून राहिले अजूनही, आणि 113 गोवारी एका स्वल्प विरामासाठी चेंगून मेले तर हे बेटे टकारे देत नाही। अरे आमची म्हैस बी नाही जनत तर यायचं आल्या जमते, जमणार आता नाही जमणार। आता आम्ही सर्वसामान्य माणूस रस्त्यावर येणार असे सुस्त पळून याच्या दाठ्यात मरण्यापेक्षा लढता लढता आमच्या पुढच्या पिढीला हक्काचा विदर्भ देऊन मरू। जय विदर्भाचा नारा एवढा दमदार द्या की याच्या 12 मते हल्ल्या पाहिजे। त्याचा 4.5 जिल्ह्याचा महाराष्ट्र आहे, विदर्भ नुसतं वापरून घेण्यासाठी आहे। म्हणून म्हणा जय विदर्भ, जय विदर्भ। शाली हाती आता आपल्या अस्तित्वासाठी, कर्मशाली हाती आता आपल्या अस्तित्वासाठी, लढा मरा हक्कासाठी वेगळ्या विदर्भासाठी। कर्मशाली हाती आता आपल्या अस्तित्वासाठी, लढा मरा हक्कासाठी वेगळ्या विदर्भासाठी। ची
ठाण विदर्भ संतांची ही भूमि विदर्भ नररत्नांची खाण विदर्भ संतांची ही भूमि विदर्भ शेतकऱ्यांचा प्राण विदर्भ संस्कृतीची जाण विदर्भ संवर्धन हे करण्या सारे झटा अस्मितेसाठी वेगळ्या विदर्भासाठी 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 अपेक्षित हे जीवन थांबवा स्वाभिमान हा उडी जागवा घरा घरातून वीर पाठवा सोन्याची कुऱ्हाड वाचवा संधी अखेरची ही